सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेल्या समाजहितासाठी सर्वस्व वाहून काम करणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता त्यांनाच प्रेरणास्थानी मानून काम काम सतत काम हा स्फूर्तिमंत्र घेऊन त्या ध्येयानुसार कार्य करणारी भगिनी निवेदिता प्रतिष्ठान ही संस्था आज नावारूपाला आलेली संस्था आहे. आज मागे वळून पाहताना आठवते ती संस्थेच्या कार्याची सुरुवात. समाजसेवेची उर्मी अंतरी सतत जागती ठेवणाऱ्या समविचारी महिला एकत्र आल्या. उपेक्षित महिला आणि बालकांसाठी काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे हा विचार काही सुजाण महिलांसमोर मांडला. चांगल्या विचारांना सहकार्याची कृती जोड नेहमी मिळते. प्रत्यक्ष कार्य सुरू झालं ते जनजागृती शिबिरामधून. इवलसं रोप लावलं गेलं, संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. संस्था अधिकृतरित्या रजिस्टर झाली 1979 साली. तेव्हाचं संस्थेचं ऑफिस म्हणजे संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष लीलाताई शिंत्रे यांचं डायनिंग टेबल. समाजाचं काम चांगलं झाल्याशिवाय देशहित पण साधत नाही, तर ह्याकरता आपण काय करू शकतो. सगळ्या गृहिणी आमच्याभोवती जमलेल्या होत्या. मग आम्ही एक उद्दिष्ट ठरवलं की बायका नागरिक असल्या तर त्या नागरिक उत्तम व्हायच्याकरता काय काय करायला लागेल. आम्हाला महिलांच्याकरता आरोग्य पाहिजे, जी समाजाला उपयोगी होईल अशा तऱ्हेची शिक्षण पद्धती पाहिजे. आम्ही शाळेमध्ये जे होत नाही त्याला पूरक काम करणार आहोत. निदान स्वतःच्या स्वार्थाकरता स्वतःचा संसार चांगला पाहिजे, स्वतःची मुलं चांगली पाहिजेत, परिसर चांगला पाहिजे, म्हणजे ह्याच्याकरता काय करायला पाहिजे. म्हणजे कार्यकर्त्यांनी स्वतः आधी अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्या अनुषंगिक ह्या बायकांच्याकरता काम. म्हणून मग पुढचे सगळे प्रकल्प जे आले तर ते ह्या स्वरूपात आले. भगिनी निवेदितांचा सेवावृत्तीचा आदर्श ठेवून स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेल्या या संस्थेच्या वतीनं प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झाली. पुण्यातील पुणे परिसरातील वाड्या वस्त्यांवरची कामं आकाराला येऊ लागली. जनसहभाग शिबिरं झुलाघरं सुरू झाली. पुणे परिसर आणि दिघी इथली कामं पाहून तत्कालीन सरपंच माननीय दत्ताजी गायकवाड यांनी दिघी इथे जागा देऊ केली. एक आधार सावली आकाराला आली, संस्थेची शेड उभी राहिली, संस्थेचं कार्य विस्तारू लागलं. काळाची पावलं ओळखून नवनवीन योजना हाती घेतल्या गेल्या. विज्ञान शिबिर, संगणक वर्ग ही संस्थेची उल्लेखनीय कार्य ओळख. क्रांतिकारी टप्पा. मी ते याआधी सुद्धा कम्प्युटर क्लासेस केलेले आहे CCIT म्हणून, आणि आता सध्या मी MSCIT करते. याचा उपयोग मला जॉबसाठी पण झालेला. विज्ञान जागृतीचे विविध उपक्रम संस्थेने राबवले, ज्यामध्ये भेसळ ओळखणं, पौष्टिक पदार्थ बनवण्याची कार्यशाळा अशा महत्वाच्या गोष्टी प्रात्यक्षिकांद्वारा शिकवण्यात आल्या. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या आणि शाळेत प्रयोग करू न शकणाऱ्या मुलांनी स्वतः प्रयोग करून बघण्यातला आनंद अनुभवला. या विज्ञान केंद्रामध्ये आमची स्वतंत्र सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे. तिथे मुलं येऊन प्रयोग करतातच, पण याच्या जोडीला मुलांना सोयीचं व्हावं म्हणून आम्ही शाळेमध्ये जाऊन तिथल्या शिक्षकांच्या तिथल्या प्राचार्यांच्या मदतीने आम्ही वर्षभर मुलांच्याकडून प्रयोग करून घेतो. हा एक अभिनव उपक्रम आमच्याकडे चालू झालेला आहे. स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यासाठी अर्धशिक्षित महिलांसाठी नर्सिंग प्रशिक्षण 10वी नापास वर्ग, तर शिक्षित मुलांसाठी संगणकाचे वर्ग चालू केले. ह्याच्यानंतर त्याच वेळेला त्या संगणकाच्या वर्गांमध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिक आणखीन महिला ह्यांच्यासाठी वेगळे संगणकाचे वर्ग चालू केले आणि त्याचा लाभ पुष्कळ महिलांना झाला आणि त्या आजच्या काळामध्ये म्हणता येईल त्याला IT सावी झाल्या. पॅरामेडिकल कोर्स, रुग्णसेविका प्रशिक्षण वर्ग. संस्थेने 1992 पासूनच रुग्णसेविका प्रशिक्षण वर्ग सुरू केले. हातांनी केलेलं काम कायम स्मरणात राहतं ह्या न्यायानं त्यांचं पुस्तकी ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून पक्क झालं. काळाची गरज ओळखून संस्थेने ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींसाठी नर्सिंग ब्युरो सुरू केला. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला.
मी संस्थेमध्ये आले तेव्हा मला म्हणजे बाहेरचे अनुभव काही नव्हते. तर मी बिरोमध्ये काम करून मुली माझ्या छोट्या छोट्या होत्या, दोन मुली, मी आईकडे राहायचे. मग माझ्या छोट्या मुली त्या मी म्हणजे ह्या संस्थेचं काम करूनच म्हणजे मी त्यांना मोठं केलं. भगिनी निवेदिता संस्थेमध्ये मी बिरोचं काम करायला शिकले, त्या पैशाने माझ्या मुलांचं शिक्षण वगैरे केलं. मी खूप गोष्टी मला शिकायला मिळाल्या इथे. संस्थेबद्दल बोलायचं झालं तर मी संस्थेची शतशः ऋणी आहे आणि मला या ऋणातच राहायला आवडेल. किशोर वय हा जीवनातील अतिशय नाजूक टप्पा आहे. तारुण्य आणि बालवय यांना जोडणारा दुवा आहे. संस्थेने किशोरी विकास प्रकल्प चालू केला आहे. या प्रकल्पामुळे आम्हा मुलींमध्ये खूप बदल झालेला आहे. खेळाच्या माध्यमातून, शिबिरातून, व्यक्तिमत्व विकासातून स्वतःची जाणीव झालेली आहे. मुलींमधली जी आत्मविश्वासाची जी कमतरता होती या संस्थेने ती भरून काढली आहे. सुरुवातीला संस्थेमध्ये छोट्या छोट्या ग्रुपमध्ये मुलींना बोलावलं, पण जास्तीत जास्त मुलींपर्यंत पोचता यावं म्हणून मग शाळांमध्ये कॉर्पोरेशनच्या असे वर्ग चालू केले. 2005 साली आम्ही हे लेडीज हॉस्टेल सुरू केलेलं आहे. त्यामागचं उद्दिष्ट आमचं त्यावेळेस असं होतं की इंडस्ट्रियल एरियाजमध्ये राहणाऱ्या बायका किंवा नोकरी करणाऱ्या आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना सुरक्षतेत राहता यावं यासाठी आम्ही हे हॉस्टेल सुरू केलेलं आहे. आजपर्यंत आमच्याकडे 600 मुली राहून गेलेल्या आहेत. संस्थेतर्फे वेळोवेळी आरोग्य शिबिरांचं आयोजन करून आरोग्य तपासणी, उपचार अत्यल्प दरात केले जातात. मोफत होमिओपॅथी आणि 12 अक्षर दवाखाना चालवला जातो. सेवेचं पुण्यकर्म संस्थेमार्फत होऊ लागलं. व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत दिलं जातं, ज्यामध्ये भरतकाम, शिवणवर्ग, पर्सेस, परफ्युम्स, ज्वेलरी बनवणे यांचं कौशल्यपूर्ण शिक्षण दिलं जातं. विविध प्रदर्शनात सहभागी होऊन स्वतंत्र व्यवसायाची संधी स्त्रियांना उपलब्ध करून दिली जाते. कम्प्युटर युग आहे. कम्प्युटरच्या ह्याच्यावर फास्ट दिवसात 10-15 असे शाली मी विणल्या, जॅकेट्स विणले, त्याचा मला चांगला अनुभव झालेला आहे. दुरुस्त करण्यापासून इथे शिकले, नाहीतर मशीनला हात लावायला सुद्धा भीती वाटायची, पण आता मी ते मशीन खोलून अगदी फिट करू शकते. वाचनाची आवड गोडी निर्माण व्हावी यासाठी वाचनालय तसंच अभ्यासिका संस्थेतर्फे चालवलं जातं. विविध उपक्रम राबवले जातात. पुस्तकांचं वाचन, कथाकथन यामध्ये विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतात. आवाज ऐकण्याच्या निर्भेळ आनंदापासून दूर राहिलेल्या कर्णबधिरांसाठी वाचा सुधार केंद्र संस्थेच्या वतीनं सुरू करण्यात आलं. श्रवण शक्तीचा वापर करून घेण्याची सवय भाषेच्या शब्द संस्कारासाठी फार उपयोगी पडते. ज्या मुलांना ऐकायला येत नाही त्यांना बोलायला लावणे, त्यांना उच्चार करायला लावणे, आवाज काढायला लावणे हा उपक्रम या विभागामार्फत केला जातो. तक्ते, चित्र, प्रत्यक्ष साधने, खेळणे यांचा विविध प्रकारे उपयोग करून आणि त्याच्या जोडीला व्यायाम देऊन या मुलांना आवाज काढायला उद्युक्त केलं जातं. हा माझा मुलगा आता 3 वर्षाचा झाला, पण जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इथे संस्थेमध्ये तेव्हा हा काहीच नाही बोलायचा, आता तो 10-12 शब्द बोलतोय. म्हणजे माझी मुलगी नीलम इथे 1 वर्षापासून येते. पहिलं ती खूप अडकवून बोलायची, आता त्याच्या बोलण्याची खूप फरक पडलाय. स्त्रीचा विकास, मुलांचं आनंददायी शिक्षण यासाठी वचनबद्ध असलेली भगिनी निवेदिता प्रतिष्ठान संस्था विविध पुरस्कारांनी गौरवली गेली आहे. उसी ने हमें दिया है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. समाजाचा आपण काही देणं लागतो या भावनेने कार्य करणारे सेवानिष्ठ स्वयंसेवक, निस्वार्थीपणे कार्यरत असणारे कर्मचारी ही संस्थेची जमेची बाजू आहे. विविध क्षेत्रातल्या विविध स्तरातल्या महिला कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीच्या मागे न लागता निरपेक्षपणे एकत्र येऊन एकाच उद्देशाने सतत काम करत असतात, आणि नेमकी हीच गोष्ट मला अत्यंत आवडली. आणि तेव्हाच मी असं ठरवलं की मी जे काही काम करीन ते भगिनी निवेदिताबरोबरच करीन. आणि म्हणूनच माझ्यासारख्या तरुण मित्रमैत्रिणींना मी असं आवाहन करते की त्यांनी संस्थेच्या कामात मोठ्या उत्साहाने, मोठ्या संख्येने सहभागी व्हावं.
आई हैव गॉट लॉट फ्रॉम दिस भगिनी. यहाँ से ये सीखा कि मैंने हाउ टू लिव इन द सोसाइटी, हाउ टू गिव रिस्पेक्ट टू द पीपल एंड हाउ आई गॉट रिस्पेक्ट फ्रॉम पीपल. संस्थेचं कार्य दिवसेदिवस विविध क्षेत्रात विस्तारत आहे. जनमानसात या कामाचा एक ठसा उमटलेला आहे. समाजात रोज नवनवीन आव्हानं उभी राहतात. संस्थेचे उपक्रम सुरळीतपणे चालण्यासाठी उत्तम व्यवस्थापन, निष्ठावंत कार्यकर्ते आणि सातत्याने आर्थिक मदतीची नेहमीच आवश्यकता असते. कॉर्पोरेट्स आणि इतर अनेक संस्थांबरोबर आम्ही एकत्रितपणे आणि संलग्नपणे काम करतो आहोत. सामान्यातल्या सामान्य स्त्रीने ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करत स्वतःचा, समाजाचा आणि देशाचा विकास करावा हे आमचं स्वप्न आहे आणि तिच्या या योगदानात आमची संस्था नेहमीच मार्गदर्शक ठरावी. आगामी काळातील संकल्पांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सुखनिवास निरंजन केंद्र सुरू करणार आहेत. आजवर संस्थेला अनेक उदार देणगीदार लाभले. देणाऱ्याचे असंख्य हात आमच्या पाठीशी यापुढेही राहील अशी संस्थेची खात्री आहे. म्हणूनच दुर्बल घटकातील महिला आणि बालकांना बरोबर घेऊन पुढे यशाच्या पायऱ्यांवर आरूढ होऊन स्वसामर्थ्यावर स्वविचाराने प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकणारी एक तेजोमय चैतन्यमयी समाजसेवी संस्था भगिनी निवेदिता प्रतिष्ठान ह्यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची.